हाय गर्ल्स, आता बघा त्याच एक्सरसाइजमधला एक्सरसाइज 1.2 मधला क्वेश्चन नंबर 3, याच्यामध्ये तुम्हाला काय विचारलेलं आहे. एक्झामाइन वेदर ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न्स इज टॉटोलॉजी ऑर कॉन्ट्रडिक्शन ऑर कॉन्टिजन्सी. तुम्हाला हे पॅटर्न काय सांगायचे, टॉटोलॉजी आहे का कॉन्ट्रडिक्शन आहे किंवा कॉन्टिजन्सी हे सांगायचे. टॉटोलॉजी कधी येतो, जेव्हा पूर्ण व्हॅल्यूज या टी 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 अशा येतात तेव्हा त्याला काय म्हणतो आपण, टॉटोलॉजी. त्याच्यानंतर कॉन्ट्रडिक्शन कशाला म्हणतो, जेव्हा पूर्ण व्हॅल्यूज काय येतात, फॉल्स येतात. आणि ट्रू आणि फॉल्स काहीच येत नाही, म्हणजे दोन्ही अल्टरनेट येणार समजा, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, कॉन्टिजन्सी. आता बघा पी अँड क्यू इन ब्रॅकेट पी अँड क्यू इम्प्लाईज इन ब्रॅकेट क्यू ऑर पी. आता याच्यामध्ये अगोदर आपल्याला पी आणि क्यू काय करायचं आहे, फाईंड करायचं. ओके, पीची व्हॅल्यू आहे टी 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 एफ एफ टी आणि एफ एफ, ह्या तीन व्हॅल्यू आहे, टी 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 एफ एफ टी आणि एफ एफ. त्याच्यानंतर पी अँड क्यू ह्या ज्या व्हॅल्यू येतात त्यालाच आपण टी टीला काय म्हणतो, टी म्हणतो. टी एफ असेल तर अँडमध्ये आपण काय घेतो, एफ घेतो. एफ टी असेल तर काय घेतो, एफ घेतो. आणि एफ एफ असेल तर काय घेतो, एफ घेतो. क्यू अँड पी जर आपण घेतलं, समजा क्यू अँड पी या दोन्हींमध्ये, या दोन्हींमध्ये आपल्याला जर अँड यूज करायचं असेल तर आपण काय घेणार, टी 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 एफ येणार, म्हणजे इकडून इकडं घ्यायचं. ओके, ह्या साईडनं. आता पी अँड क्यू आणि क्यू ऑर पी ह्या दोन्हींमध्ये आपल्याला काय करायचं, इम्प्लिकेशन यूज करायचं. म्हणजे हा हे जे पी अँड क्यू आहे हा आणि हा क्यू अँड पी ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, इम्प्लिकेशन यूज करायचं. ओके, इथं बाय मिस्टेक अँड झालेलं, इथं ऑर करून घ्या. ओके, आता इथं बघा टी टी असेल तर आपण टीच घेतो, एफ टी असेल तरी पण टी घेतो, एफ टी असेल तर टी घेतो, एफ एफ असेल तर काय घेतो, टी. फक्त टी एफ असेल तर आपण काय घेणार, एफ. मग ऑल द ट्रूथ व्हॅल्यूज इन द लास्ट कॉलम आर टी, हेन्स इट इज अ टॉटोलॉजी. म्हणजे लास्ट कॉलममधल्या पूर्ण व्हॅल्यूज काय आलेल्या आहेत, टी, म्हणून त्याला काय म्हणतो आपण, टॉटोलॉजी म्हणतो. आता त्याच्यातला सेकंड क्वेश्चन बघा, इन ब्रॅकेट पी इम्प्लाईज क्यू, याच्यामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, इन ब्रॅकेट पी इम्प्लाईज क्यू अँड डबल इम्प्लाईज निगेशन ऑफ पी ऑर क्यू, हे आपल्याला दिलेलं आहे. आता हे बघा, याच्यामध्ये टी 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 एफ एफ टी आणि एफ एफ ह्या व्हॅल्यू येतात. आता टी टी असेल तर काय येणार, इम्प्लाईजमध्ये टी, टी एफ असेल तर काय येणार, एफ, एफ टी असेल तर टी आणि एफ एफ असेल तर काय येणार, टी येणार. आता ह्याच्यामध्ये बघा क्यू पी इम्प्लाईज क्यू झालं, त्याच्यानंतर ही जी व्हॅल्यू आहे ही पूर्ण ही फक्त निगेशन ऑफ पीची, म्हणजे पीच्या अपोजिट आपल्याला घ्यायचं. टी टी एफ एफ असेल तर आपण एफ एफ काय घ्यायचं, टी टी घ्यायचं. ओके, आता ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर निगेशन ऑफ पी ऑर क्यू, म्हणजे ह्या निगेशन ऑफ पीमध्ये आणि ह्या क्यूमध्ये, हे जे क्यू आहे हा, या दोन्हींमध्ये आपल्याला काय यूज करायचं, ऑर यूज करायचं. दोन्हींमध्ये जर आपण ऑर यूज केलं तर आपल्याला ही व्हॅल्यू भेटणार आहे. आता पी इम्प्लाईज क्यू आणि परत डबल इम्प्लिकेशन घ्यायचं कशामध्ये, निगेशन ऑफ पी ऑर क्यूमध्ये, म्हणजे ह्या दोन्हींमध्ये. आता हे पी इम्प्लाईज क्यूमध्ये आणि हा निगेशन ऑफ पी ऑर क्यू ह्या दोन्हींमध्ये आपल्याला डबल इम्प्लिकेशन यूज करायचं. इम्प्लाईजमध्ये आपण फक्त टी एफ असेल तरच एफ घेतो, पण ह्याच्यामध्ये आपण काय करतो, टी एफ आणि एफ टी जर असेल तर आपण काय यूज करतो, एफ यूज करतो. ओके, आता हे बघा, हे दोन्हींच्या जर आपण व्हॅल्यू घेतलं तर ह्या पण पूर्ण व्हॅल्यू काय आलेल्या आहेत, टी 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 आलेल्या आहेत, म्हणजेच लास्ट कॉलममधलं व्हॅल्यू आहे टॉटोलॉजीत. ओके, आता थर्ड बघा, निगेशन इन ब्रॅकेट निगेशन इन ब्रॅकेट निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू, ब्रॅकेटच्या बाहेर काय दिलेले, ऑर क्यू. म्हणजे अगोदर आपल्याला पी आणि क्यू लिहून टाकायचं, हे इथं पी आणि क्यू आपण लिहिलेले. निगेशन ऑफ पी जर आपण घेतलं तर या पीच्या पूर्ण अपोजिट व्हॅल्यू घ्यायच्या आपल्याला. परत आपल्याला निगेशन ऑफ क्यू फाईंड करायचं, म्हणजे क्यूच्या पूर्ण काय घ्यायच्या, अपोजिट व्हॅल्यू घ्यायच्या. आता निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू दोन्हींमध्ये आपल्याला काय यूज करायचं, अँड यूज करायचं. या दोन्हींमध्ये जर आपण अँड यूज केलं तर एफ एफ असेल तर एफच येते, एफ टी असेल तर एफ, एफ टी 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 असेल तर काय येते, एफ असते, आणि एफ टी असेल तर काय येते, टी येते. ओके, आता निगेशन इन ब्रॅकेट निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू, म्हणजे हा जो कॉलम आलेला आहे ह्याचं आपल्याला परत निगेशन घ्यायचं, म्हणजेच एफचं टी घ्यायचं, एफचं टी, एफचं टी, टीचं काय घ्यायचं, एफ घ्यायचं. आता परत निगेशन इन ब्रॅकेट निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू ऑर त्याच्यासोबत काय घ्यायचं, आपल्याला क्यू घ्यायचं. म्हणजे आपल्याला ह्या कॉलममध्ये
आणि ह्या क्यूच्या कॉलममध्ये आपल्याला काय यूज करायचं, ऑर यूज करायचं दोन्हींमध्ये. ओके, इकडून इकडं जायचं म्हणजे आपल्याला ह्या व्हॅल्यू टी 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 या भेटणार आहे. आता ह्याच्यामध्ये पूर्ण व्हॅल्यू फॉल्स पण नाहीत आणि पूर्ण व्हॅल्यू ट्रू पण नाहीत, म्हणजेच ह्याला आपण काय म्हणतो, कॉन्टिजन्सी म्हणतो. ओके, त्याच्यानंतर बघा ह्याच्या पुढं काय दिलेलं आहे, ट्रूथ व्हॅल्यू इन द लास्ट कॉलम आर नॉट आयडेंटिकल हेन्स इट इज अ कॉन्टिजन्सी. शेवटच्या ह्याच्यातल्या व्हॅल्यू काय आहेत, म्हणजे ह्याची पण व्हॅल्यू तशीच आपल्याला फाईंड करायची या बॉक्सची. ओके, त्याच्यानंतरचा क्वेश्चन बघा फाईव्ह नंबरचा. फाईव्ह नंबरमध्ये तसंच दिलेलं काय, फक्त एवढंच बघायचं, पी क्यू दिलेलं असेल तर आपण सरळ टी 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 एफ एफ टी एफ एफ लिहून टाकायचं. ओके, निगेशन ऑफ पी असेल तर काय घ्यायचं, टीचं एफ घ्यायचं, टीचं एफ एफचं टी, एफचं काय घ्यायचं टी. आणि निगेशन ऑफ क्यू असेल तर काय घ्यायचं, टीचं एफ एफचं टी, टीचं एफ एफचं टी घ्यायचं. ओके, पी इम्प्लाईज क्यू जर असेल तर या दोन्हींमध्ये आपल्याला काय यूज करायचं, इम्प्लिकेशन यूज करायचं. दोन्हींमध्ये जर आपण इम्प्लिकेशन यूज केलं तर टी 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 एफचं काय घ्यायचं, एफ टी टी, आलं लक्षात. त्याच्यानंतर पी इम्प्लाईज क्यू अँड निगेशन ऑफ क्यू आपल्याला घ्यायचं, म्हणजे पी इम्प्लाईज क्यूमध्ये आणि निगेशन ऑफ क्यू या दोन्हींमध्ये आपल्याला काय यूज करायचं, अँड यूज करायचं. ते जर आपण यूज केलं तर आपल्याला व्हॅल्यू काय भेटणार, एफ 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 टी. आता या पूर्ण ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यासोबत इम्प्लिकेशनमध्ये आपल्याला काय, हे बघा, हे पूर्ण आणि त्याच्यासोबत इम्प्लाईज आपल्याला निगेशन ऑफ क्यू घ्यायचं, म्हणजे इथून आपल्याला ह्याच्यामध्ये इम्प्लाईज घ्यायचं. ओके, इम्प्लाईज कधी घेतो, जेव्हा सेकंड नंबरला फक्त एफ असेल, म्हणजे टी एफ असेल तरच आपण काय घेतो, एफ. इथं कुठंच टी एफ दिसत नाही आहे ह्याच्यासोबत जर आपण घेतलं तर, म्हणून इथं डायरेक्ट व्हॅल्यू पूर्ण काय लिहायच्या, टी 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 घ्यायच्या. आता हे लास्ट ह्याच्यातल्या व्हॅल्यू कोणत्या आलेल्या आहेत, टॉटॉलॉजी आलेल्या आहेत. ओके, त्याच्यानंतरचाही क्वेश्चन तसं आहे, बघा सर्व क्वेश्चन सेम आहेत, फक्त दिलेलं काय हे अगोदर बघायचं. आता ह्याच्यामध्ये इन ब्रॅकेट पी डबल इम्प्लिकेशन क्यू अँड इन ब्रॅकेट पी इम्प्लाईज निगेशन ऑफ क्यू, म्हणजे अगोदर तुम्हाला पी क्यूची व्हॅल्यू काढायची, त्याच्यानंतर निगेशन ऑफ आपल्याला काय पाहिजे, एक्स्ट्राचं क्यू पाहिजे, ते लगेच काढून घ्यायचं. आता पी डबल इम्प्लाईज क्यू, डबल इम्प्लाईजमध्ये फक्त एवढं लक्षात ठेवायचं की टी एफ आणि एफ टी असेल तर आपण एफ एफ घेतो, अदरवाईज आपण काय घेतो, टी घेतो. आता पी इम्प्लाईज निगेशन ऑफ क्यू, हे तर पी इम्प्लाईज निगेशन ऑफ क्यू, म्हणजे दोन्हींमध्ये जर आपण व्हॅल्यू पाहिल्या तर ह्याच्यातल्या व्हॅल्यू काय येणार, त्याच्यामध्ये टी एफ असेल तर काय येणार आहे, एफ येणार आहे. टी टी असेल तर काय येणार आहे, टी येणार आहे. एफ एफ असेल तर काय येणार आहे, टी. आणि एफ एफ असेल तर इथं काय येणार आहे, टी येणार आहे. ओके, आता इथं ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर पी डबल इम्प्लाईज क्यू अँड इन ब्रॅकेट पी इम्प्लाईज निगेशन ऑफ क्यू, ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर इथं व्हॅल्यू काय येणार आहे, एफ 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 आणि टी येणार आहे. ओके, मग ह्याच्यातले व्हॅल्यू फॉल्सही नाही आलेले आहेत आणि ट्रू नाही आलेले आहेत, म्हणून आपल्याला काय म्हणतो आपण, कॉन्टिजन्सी म्हणतो. ओके, त्याच्यानंतर बघा आठ नंबरचं गणित. आता ह्याच्यामध्ये आपण आपल्याला बघायचं, पी आणि क्यू आपल्याला दिलेलं आहे, पी अँड निगेशन ऑफ क्यूचं आपल्याला काम आहे, म्हणजे अगोदर टी 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 एफ एफ टी एफ एफ अगोदर घेऊन टाकायचं. निगेशन ऑफ क्यू म्हटलं तर पूर्ण ह्याचं काय करायचं, आपल्याला क्यूचा निगेशन घ्यायचं. त्याच्यानंतर पी अँड निगेशन ऑफ क्यू, म्हणजे दोन्हींमध्ये आपल्याला काय यूज करायचं, अँड. टी एफ असेल तर एफ येते, टी टी असेल तर टीच येणार आहे, एफ एफ असेल तर एफ येणार आहे, एफ टी असेल तर काय येणार आहे, एफ येणार आहे. ओके, पी इम्प्लाईज क्यू, म्हणजे पी आणि क्यू या दोन्हींमध्ये आपल्याला काय यूज करायचं, इम्प्लाईज यूज करायचं. फक्त टी एफ असेल तरच एफ येणार आहे, बाकीच्या पूर्ण व्हॅल्यूज ह्या काय येणार आहेत, आपल्याला टी येणार आहेत. ओके, त्याच्यानंतर पी अँड निगेशन ऑफ क्यू डबल इम्प्लाईज इन ब्रॅकेट पी इम्प्लाईज क्यू, म्हणजे ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये आपल्याला काय यूज करायचं, डबल इम्प्लाईज यूज करायचं. ओके, नऊ नंबरचं तसंच आहे, बघा दहा नंबरचं गणित बघा दिलेलं काय ह्याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये थोडंसं वेगळं आहे, ह्याच्यामध्ये पी क्यू आणि आर दिलेले. ज्यावेळेस आपल्याला पी क्यू आर देतात, वरच्याही गणितात तसंच आहे, पी क्यू आर दिलेले. ज्यावेळेस आपल्याला पी क्यू आर देतात त्यावेळेस लक्षात काय ठेवायचं, की जसं आपण टी 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 एफ एफ टी 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 एफ एफ घेत होतो तसं नाही घ्यायचं नाही. आता इथं काय करायचं, सिक्वेन्स एक तर टी 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 फोर वेज घ्यायचे, हे असं टी 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 फोर वेज घ्यायचे, परत एफ 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 फोर वेज घ्यायचे. त्याच्यानंतर आता हे फोर फोर वेज घेतले आपण तर टी टी एफ एफ टी टी एफ एफ अशा व्हॅल्यू आपण घ्यायच्या. ओके, त्याच्यानंतर आता आरची व्हॅल्यू जी आपण घेतो ती अल्टरनेट घ्यायची, म्हणजे टी एफ टी एफ टी एफ असं लक्षात ठेवा. सुरुवातीला चार वेळेस टी घ्यायचं, नंतर चार वेळेस एफ घ्यायचं, नंतर दोन वेळेस टी घ्यायचं, दोन वेळेस एफ, दोन वेळेस टी, त्याच्यानंतर परत अल्टरनेट करायचं, टी एफ टी एफ टी एफ असं घ्यायचं. ओके,
ही सिक्वेन्स जर तुम्ही लक्षात ठेवली तर एवढं पूर्ण तुमचा चार्ट होऊन जाईल. आता निगेशन जसं तुम्ही नेहमी करायचे तसंच, निगेशन ऑफ काय पाहिजे आपल्याला, याच्यामध्ये क्यू पाहिजे, म्हणजे क्यूच्या अपोजिट ज्या ज्या व्हॅल्यू येतात त्या पूर्ण इथं लिहायच्या. परत काय पाहिजे, निगेशन ऑफ क्यू ऑर आर, म्हणजे निगेशन ऑफ क्यूमध्ये आणि आरमध्ये आपल्याला काय यूज करायचं, ऑर यूज करायचं. तर इथं काय येणार आहे, हे एवढी व्हॅल्यू येणार आहे. ओके, त्याच्यानंतर पी इम्प्लाईज इन ब्रॅकेट निगेशन ऑफ क्यू ऑर आर, म्हणजे ह्याच्यामध्ये पी आणि ह्या पूर्ण निगेशनच्या बॉक्समध्ये, म्हणजे ह्याच्यामध्ये आणि ह्या पीमध्ये आपण काय करायचं, इम्प्लाईज यूज करायचं. ओके, इम्प्लाईज जर आपण यूज केलं तर फक्त बघायचं की कुठं टी एफ आलेलं आहे तिथं व्हॅल्यू चेंज करायच्या. त्याच्यानंतर क्यू इम्प्लाईज आर, आता क्यू आणि आर हे बघा, या क्यू आणि आर या दोन्हींमध्ये आपण काय करायचं, इम्प्लाईज यूज करायचं. या दोन्हींमध्ये जर आपण इम्प्लिकेशन यूज केलं तर टी टी असेल तर टी, टी एफ असेल तर एफ येणार आहे, एफ टी असेल तर टी, एफ एफ असेल तर टीच येणार आहे, फक्त टी एफ असेल तर एफ येणार आहे, बाकी पूर्ण व्हॅल्यू काय येणार आहे, टी येणार आहेत. ओके, त्याच्यानंतर पी इम्प्लाईज इन ब्रॅकेट क्यू इम्प्लाईज आर, म्हणजे क्यू इम्प्लाईज आरमध्ये, म्हणजे ह्याच्यामध्ये आणि परत ह्याच्यासोबत आपल्याला इथं इथून बघूनच घ्यायचं आपल्याला जे काय पाहिजे ते. ओके, आता हे इथं बघा, पी इम्प्लाईज इन ब्रॅकेट क्यू इम्प्लाईज आर. आता ह्या पीमध्ये आणि ह्या क्यू इम्प्लाईज आर या दोन्हींमध्ये आपल्याला काय यूज करायचं, इम्प्लाईज यूज करायचं. त्याच्यानंतर ह्याचंच आपल्याला काय घ्यायचं, निगेशन, म्हणजे पूर्ण ब्रॅकेटचं निगेशन, म्हणजे ह्याच्या पूर्ण काय घ्यायचं, अपोजिट घ्यायचं. आणि शेवटचा एक बॉक्स आपल्याला दिलेला आहे की एवढ्यामध्ये आणि एवढ्यामध्ये आपल्याला डबल इम्प्लाईज यूज करायचं. म्हणजे हा बॉक्स कुठं आहे, इथं नंबरिंग दिलेली बघा बॉक्सची, हा बॉक्स इथे सहा नंबरचा हा, आणि शेवटचा जर म्हटलं तर हा नऊ नंबरचा आहे. हे दोन्हींमध्ये आपल्याला काय यूज करायचं, परत डबल इम्प्लिकेशन यूज करायचं. ज्यावेळेस आपण डबल इम्प्लिकेशन यूज करतो त्याला टी एफ असेल किंवा एफ टी असेल तरच आपण त्याला काय घेणार, एफ एफ घेणार, अदरवाईज काय घेणार, ट्रू घेणार. ओके, म्हणजे हा कॉलम आपल्याला भेटणार आहे. आता लास्ट कॉलममधल्या व्हॅल्यू पूर्ण काय कोणत्या येतात, फॉल्स येतात, म्हणून त्याला काय म्हणायचं, आपण कॉन्ट्रॅडिक्शन म्हणायचं. ओके, ठीक आहे, काय नाही समजलं तर मला विचारा.